आपणा सर्वांना माझा नमस्कार। कला आणि अध्यात्म या विषयावर ठेवणार आहे। सर्वप्रथम तर एक मनापासून खूप कौतुकास्पद वाटतंय, अभिमानास्पद वाटतंय, आज आपण ज्या शहरात लहानाचे मोठे झालो आणि मग कर्मक्षेत्र म्हणून दुसऱ्या शहरात आलो, या संपूर्ण कारकिर्दीत पुन्हा आपला विषय म्हणजे आपल्या कले संबंधित काही बोलण्यासाठी आषाढी कार्तिकी महामंडळ ह्या फेसबुक पेजच्या माध्यमाने मी आपल्याशी संवाद साधते आहे। ही खूप छान एक अशी संधी आहे वारीच्या काळात ईश्वराच्या नामात आपण मग्न होतो, ईश्वरचं नाम ईश्वराचे नामस्मरण करताना भावभक्ती करताना आपण रमून जातो, त्या रमण्यात त्या भावनांमध्ये गुंतलेला असतो, तो म्हणजे फक्त एकच भाव ईश्वरापर्यंत पोहोचवायचं, परमात्म्यापर्यंत जायचं, आणि ती वाटचाल अशी असते की आम्ही आपल्या मनातून आपल्या संपूर्ण शारीरिक हावभावातून लौकिक आणि अलौकिक दृष्ट्या ईश्वराप्रती समर्पित होण्यासाठी सज्ज असतो। कला आणि अध्यात्म मी हा विषय एवढ्यासाठी निवडला कारण कलेचे दोन पक्ष असतात, एक व्यावसायिक पक्ष असतो, एक पक्ष असतो ज्याच्यात फक्त आणि फक्त समर्पण आपल्याला करायचं असतं, आणि एक पक्ष असतो की कला साधना करता करता आपण कधी अध्यात्माकडे वळून जातो हे आपल्याला कळतच नाही। असंच काही बालपणापासून मी सुरुवात केली आणि अध्यात्म आणि कला हे बघतच मोठी झाले असं म्हणायला हरकत नाही। आपण सगळे इथे एकत्र येणार आहोत, या विषयावर बोलणार आहोत, हे एक प्रारंभिक प्रास्ताविक झालं। आपले आणखीनही असे अनेक विचार अध्यात्माविषयी असतील कारण प्रत्येक विचारवंत व्यक्ती काही ना काही ज्ञानाच्या शोधात असतो, वाचण्यात असतो, आणि पुढे कसं जायचं हे प्रत्येकाचे आपले आपले मार्ग असतात। पुढे कशासाठी जायचं, एक केवळ एक दुसऱ्याची प्रतिस्पर्धा म्हणून जायचं का आपण जन्माला आलोय म्हणून काहीतरी चांगलं करून आणि पुढे जायचं का नुसतंच पुढे जायचं, हे तीनही उद्देश लोकांचे वेगळेवेगळे असू शकतात। पण माझ्या जीवनात कलेचं बीजारोपण जे झालेलं आहे ते सर्वप्रथम आजची ही वार्ता हा विषय मी आता औपचारिक सुरू करत आहे। गणरायाला वंदन करते, रंगदेवतेला वंदन करते, सरस्वती मातेच्या चरणी नमन करते आणि आजचा हा विषय प्रारंभ करते। कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य परंपरा ही फार महत्वाची एक परंपरा आहे। कलेचं दालन इतकं मोठं आहे की गुरुच्या चरणी समर्पित झाल्याशिवाय तुम्हाला कलेचा तो रस, तो आस्वाद, ती साधना भेटू शकत नाही। तर सर्वप्रथम माझ्या जीवनात आलेले रंगमंचाच्या क्षेत्रातले आणि माझ्या जीवनाचे गुरु म्हणजे माझे वडील वरिष्ठ हास्यव्यंग कलाकार श्रीयुत दत्तात्रय कुलकर्णी आणि आई सौ जयश्री कुलकर्णी यांच्या चरणी वंदन करते। तसेच लहानपणी जबलपूरला मी मोठे झाले आणि त्यानंतर लग्न करून ज्या घरी आले त्या घरी सुद्धा कलेची जोपासना व्हावी आणि ह्या जोपासनेबरोबर माझ्या आवडीला जपता हवं यावं म्हणून माझे मोठे आई बाबा म्हणजे जोहरी आई बाबा त्यांच्याही चरणी मी नमन करते आणि विषय सुरू करते।
कलेत असलेलं अध्यात्म नक्की काय? कलेत असलेलं अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याची पायरी. कलेची प्रस्तुती जेव्हा आपण करत असतो तेव्हा कितीतरी संत त्यांचे पद आम्ही घेतो, त्याच्यावर भाव अभिनय करतो, नृत्य प्रस्तुती देतो किंवा गायन करतो, आणि गायन आणि नृत्य ह्याच्यामध्ये वादनाची साथ ही नेहमी असतेच. आत्ताच रेखा काकूंनी खूप सुंदर अभंग प्रस्तुत केला, त्याच्यात खूप छान लिहिलं होतं, खूप छान भाव त्याच्यातले होते की विणकाम करताना असो, एखादा कुंभार असो किंवा कितीतरी काहीतरी कार्यक्षेत्र करत असताना ईश्वराचं नामस्मरण ज्यांनी केलं ते आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये आणि मराठी मातीतले संत झाले. संतांच्या वाणीमध्ये एकच ध्येय असतं की तुम्ही तुमचं जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये, ते कर्म करत असताना कर्मयोगी व्हा, म्हणजे आपला योग ईश्वराच्या चरणी अर्पित करा, त्या ईश्वराशी जोडून राहा, आणि त्याच्याशी संबद्ध असताना जर तुम्ही कार्य करत असाल तर तुमचं कार्य हे सिद्ध होणारच. मी नृत्याची एक विद्यार्थिनी आणि नाट्याची विद्यार्थी. नृत्य आणि नाट्य ह्याला आम्ही इंग्रजीत डान्स आणि ड्रामा असं म्हणतो. हे दोन्हीही अक्षर डी पासून सुरुवात होतं. डान्स, ड्रामा, डी ह्यातलं अध्यात्म शोधून काढण्यासाठी मी ह्याच विषयावर पुढे जेव्हा रिसर्च करायला घेतलं तर मला फार आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्या रिसर्च करताना जितकं आपण भारतीय संस्कृतीकडे वळतो तर खूप छान शब्द भेटतात, ते म्हणजे आपल्याला शिस्तबद्ध व्हायला कला शिकवते. शिस्तबद्ध झाल्यावर समर्पण गुरुच्या चरणी करायला आपल्याला कला शिकवते. समर्पण जेव्हा आपण करतो तेव्हा एकनिष्ठपणा आपल्यामध्ये आला पाहिजे हे कला शिकवते. एकनिष्ठपणा आला, गुरुच्या चरणी आपण संपूर्ण समर्पण केलं की त्यानंतर एक जिद्द निर्माण होते की माझ्या गुरुच्या तत्व, जे माझे गुरुचे तत्व आहेत ते माझ्यात यायला हवे, आणि त्यासाठी मी संपूर्ण आपल्या प्राणपणाने ह्या कलेची सेवा करणार आणि शिकणार. ही जिद्द निर्माण झाल्यावर एका गुरुचे पुष्कळ शिष्य असतात तेव्हा प्रतिस्पर्धा मनात येऊ शकते, पण प्रतिस्पर्धा येऊ न देता आपल्याला हे शिकवतं अध्यात्म की त्या गुरुच्या चरणी समर्पित होऊन, एकनिष्ठ होऊन उच्चांक गाठायची जी पातळी आहे ती आपल्याला आणायची आहे, आणि ती प्रतिस्पर्धेनी नव्हे तर प्रेमानी होणार आहे. प्रेम हा विषय आला तर विविध संतांच्या गोष्टींमध्ये जे सांगितलेलं आहे त्यातनं एक उदाहरण मी छोटस आपल्या समोर सांगते. श्री अरविंदो सोसायटीचा एक कार्यक्रम मी नृत्य नाटिका मंचन करण्यासाठी घेतली. ते प्रोडक्शन हाती घेताना त्याच्यात खूप छान एक कोट अरविंदोचं सुरुवातीला घ्यायचं होतं आणि एक शेवटी घ्यायचं होतं. ऑल लाईफ इज अ ग्रोथ ऑफ द सोल आउट ऑफ द डार्कनेस टुवर्ड्स द लाईट. श्री अरविंदोंचं अध्यात्म आपल्याला सांगतं की आपण जन्माला येतो, ह्या शरीराची वाढ होते हे अति सत्य आहे. बालपणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत आपण या शरीराला जोपासत असतो, पण खरं बघता ते शरीराची जी जोपासना आहे ती आत्म्याशी संबद्ध होऊन जर तुम्ही केली तर त्या जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि नंतर ते अर्थामध्ये लिहितात जीवन काय आहे. जीवनाची जर तुम्हाला परिभाषा करायची असेल तर त्यात श्री अरविंद असं सांगतात की जीवनात येत्या क्षणी जे प्रथम तुमचं क्रुंदन आहे, पहिलं जे तुम्ही रडतात तेव्हापासून तर शेवटचा श्वास जेव्हा तुम्ही सोडतात त्या कालावधीत जेवढा वेळ जातो ते तुमचं जीवन आहे.
आणि ते जगण्यासाठी प्रेम आवश्यक आहे। प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे आणि अध्यात्म आणि प्रेमाचा जो संबंध आहे तो संबंध सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी सत्यवान सावित्रीची गोष्ट ऐकलेली आहे आणि त्यात शेवट एक वाक्य खूप सुंदर येतं, एक दिन अवश्य आएगा जब प्रेम मृत्यु को जीत पाएगा। ह्या संपूर्ण पंक्तीत इतकं मोठं अध्यात्म जडलेलं आहे की एक कलासाधक म्हणून जेव्हा ती प्रस्तुती द्यायची होती आणि त्या संपूर्ण वातावरणाला वातावरण निर्मिती करायची होती तेव्हा खरं कळलं की आपण कलाकार नुसतं नृत्य किंवा गायन किंवा नाट्यकला शिकत नसतो, तर हे खूप मोठं दालन आहे, हा ईश्वराचा खूप मोठा आशीर्वाद आहे की ज्याच्यात आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि बरंच काही शिकायचं आहे ही भावना आपल्यामध्ये येते। आणि एकदा का ही भावना आपल्यामध्ये आली की आपल्या जीवनाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो आणि हा दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात अध्यात्म येत असतं। म्हणून मी हा विषय सगळीकडे घेते आणि मला खूप आवडतं एक कला आणि अध्यात्म। जर ह्या दोन गोष्टींची ताकद आपल्यामध्ये असेल तर आपल्या जीवनाची एक छटा वेगळी असते। एक कलाकार म्हणून मी लहानपणापासून बघत आले, बरंचसं विश्व मोठं होतं, पुष्कळ लोक होते, मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं सुद्धा कार्यक्रमांना जायची आणि आम्ही छोट्या वाहनांनी सुद्धा कार्यक्रमांना जायचो, तो एक दृष्टिकोन होता। पण जेव्हा एक खूप मोठी घटना माझ्या लहानपणी झालेली, त्या कलेच्या वातावरणात जेव्हा मी सगळं बघत होते, आपण सगळे जाणताच एक खूप मोठा कार्यक्रम होता, तिथे माझ्या वडिलांना अगदी आयत्या वेळी कोणी एक कलाकार येऊ शकले नाही म्हणून त्यांना आमंत्रण केलं। त्या क्षणी मी नुकतेच 9वी 10वीत असं मोठं होत असतो, तर तेव्हा एक सहजच प्रश्न मी बाबांना केला, म्हटलं बाबा तुम्हाला काही जायची गरज नाही आहे, तुम्हाला तर वेळेवर बोलवलं ना त्यांनी, आधी कोणी आणखी नव्हते। तेव्हा वडील म्हणाले की हे कोणा व्यक्तीचं बोलवणं नाही आहे, हे बोलवणं रंगमंचाचं आहे आणि आपण जर कलाकार आणि कला साधक म्हणून हे जीवन जगायचं ठरवलं आहे तर आपल्यासाठी रंगमंच हा सगळ्यात मोठं दैवत आहे आणि या दैवतासाठी आपल्याला जायला हवं। ह्या वातावरणातच मी मोठे झाले, त्यामुळे मी कलेचा शृंगार पक्ष किंवा व्यावसायिक पक्ष इकडे न वळता कलेच्या अध्यात्म या विषयाकडे वळले। असाच दुसरा प्रसंग, आम्ही नृत्य ही विधा जेव्हा सादर करतो तेव्हा निश्चितच तुम्ही कसे दिसता, कसा तुमचा कॉस्ट्यूम आहे, कसं तुमचं अटायर आहे, तुम्ही कोणतं भजन घेतलंय किंवा कोणती ठुमरी घेतली आहे किंवा कुठलं असं पद घेतलंय ज्याच्यावर तुम्हाला नृत्य प्रस्तुती खूप छान अशी दाद मिळणार आहे किंवा पुढे जाणार आहे। मला सुरुवातीपासून ह्याची आवड होती, तेव्हा एक सूफी नज्म मी करायला घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सूफियाना कलाममध्ये, छाप तिलक सब छीनी तसे नैना लगायके। खऱ्या अर्थाने याचा अर्थ खूप मोठा आहे, नुसतं हे गाणं किंवा हे छंद किंवा हे शब्द बंदिश नुमा म्हणता, गाणं म्हणता किंवा रिदम बरोबर म्हणता, नुसता याचा एवढा पर्याय नाही आहे। सूफियाना जेव्हा आपण हे घेतो तेव्हा त्याच्यात अध्यात्माचा एक खूप सुंदर पुट आहे, त्यात अध्यात्मात हे सांगतात आत्मा ही प्रेयसी आहे आणि परमात्मा हा प्रियकर आहे। तर जेव्हा आत्मा म्हणजे ही प्रेयसी
प्रियकराला म्हणजे परमात्म्याला बोलवते, तो जो आध्यात्मिक, तो जो प्रेमाचा, तो जो अलौकिक संवाद आहे ते ह्या गाण्यात आहे, ते ह्या शब्दांमध्ये आहे। छाप तिलक सब छीनी तोसे नैना मिलाएगी, ही भावना ज्या व्यक्तीच्या मनात, तो गायक असो, नर्तक असो, किंवा संगत करणारा असो, किंवा कार्यक्रम प्रस्तुत करणारा असो, किंवा बोलणारा असो, ही भावना ज्या व्यक्तीच्या मनात येते तिथे कला आणि अध्यात्म हे संबंध कळायला लागतात। असाच एक आणखीन खूप सुंदर प्रसंग आज मी आपल्याशी संवाद साधते आहे, हा विषय ठेवते आहे। कार्यक्रम आहे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचा। चातुर्मास्यात एक मोठा उपक्रम की एक तास, दोन तास असे जावेत ज्याच्यात भारतीय संस्कृतीमध्ये असलेले संत, महात्मा, पुण्यात्मा ह्यांच्या गोष्टी झाल्या पाहिजेत। आणि ह्या निमित्ताने आपल्या समाजाला संस्कृती जोपासण्याचा एक छंद लागला पाहिजे, मी छंदच म्हणेन। हिंदीमध्ये म्हणतात नशा, नशा लगे तो वो भी ईश्वर के प्यार का लगे। अशा ह्या चातुर्मास्यात जेव्हा आपण पुढे जात आहोत आणि मी इथे आपल्याशी संवाद साधायला आले, कलेत अध्यात्म कसं असू शकतं याचे विविध भाग मी आपल्याबरोबर आज चर्चेला बसते आहे। एक अध्यात्म आपण बघितलं श्री अरविंदांच्या विचारांमधलं, एक अध्यात्म आपण बघितलं सुफियाना विचारातलं, एक ज्ञान मार्गातलं अध्यात्म। घरी जबलपूरला घरी होते, आपल्या सर्वांना, काही लोकांना माहीत असेल, काही आज माझ्याबरोबर नवीन आले असतील, घरी असताना भक्ती मार्ग, श्री समर्थ स्वामींचा उपदेश असलेलं घर, आशीर्वाद असलेलं घर, आणि लग्नहून जेव्हा दुसऱ्या घरी आले तेव्हा इथे साधना निर्गुण शक्तीची, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय इथे जात असताना निर्गुण भक्तीधारेची, ज्ञान मार्गाची सेवा शिकले। ते अध्यात्म कलेला कसं, कलेबरोबर कसं येतं? परमात्मा म्हणजे आपल्या सगळ्यांचे पिता हे सांगतात, हा सृष्टी रंगमंच आहे। ह्या सृष्टी रंगमंचावर प्रत्येक आत्म्याला एक एक रोल मिळालेला आहे, तो रोल तो आत्मा करतो, कधी चुकतो, कधी हसवतो, कधी रडवतो, पण त्या रोलमध्ये आपल्याला खूप अडकायचं नाही। आपल्याला अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट ही कला शिकली पाहिजे। ही कला शिकत असताना जेव्हा मी पुढे वाढत गेले तेव्हा एक खूप सुंदर प्रयोग घडला, शिव अनादि शिव अनंत, ही अध्यात्माची पुढची पाऊल। अनादि आणि अनंत ह्या परिभाषा जेव्हा आपल्याला शिकायच्या असतात त्याचा अर्थ काय असतो? अनादि सतत चालत आलेला उपक्रम, म मनुष्य का म्हणून अडकतो, हे चालणार, पुढे जातच राहणार आणि ह्याच्या पुढेही खूप काही असणार। अनंत इतकं मोठं हे भवसागर आहे की यातनं तुम्हाला जी रत्न घ्यायची आहे ती घ्या। कलेचे विविध रूप जोपासताना जेव्हा मी हे शिकले की ह्या एवढ्या मोठ्या सागरातनं आपल्याला नेमकं कुठलं रत्न हवंय हे कळून घ्यायचं असेल तर ज्या पहिल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की आपल्याला डिसिप्लिन हवं, आपल्याला अनुशासन हवं, शिस्त हवी, आपल्याला तेवढं डेडिकेशन हवं, समर्पण हवं गुरुच्या चरणी, आपल्याला एक विवेक हवा, डिस्क्रिमिनेशन हवं, आपल्याला शिकता आलं पाहिजे की विवेक आपल्याला काय सांगतो, हे बरं आहे हे नाही आहे। आणि तुम्ही स्वीकार करा अथवा नका करू,
आपल्या मनाला माहित असतं आपण हे करतोय हे चूक आहे का बरोबर आहे. फक्त कधी स्वीकार करायची शक्ती आपल्यात असते आणि कधी नसते. पण एक कलासाधक म्हणून आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही शक्ती सुद्धा आपल्यामध्ये येऊ लागते आणि म्हणून तिथे पुन्हा एक बॅलन्स येतो कला आणि अध्यात्म. तर अनादि अनंत असलेल्या अशा ह्या रूपात आपण आपला भाव शोधतो आणि पुढे जातो. हे सोपं नसतं, हे कठीण आहे. एक आणखीन अध्यात्माचा भाग जो कलेबरोबर आहे तो म्हणजे आम्ही मीराबाईंची पदं ही नेहमीच नृत्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकाराने घेतो. नृत्य शिकवत असताना किंवा संगीता माध्यमाने प्रस्तुत करत असताना मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई ह्या पंक्ती म्हणतोच किंवा याच्यावर भाव आपण प्रदर्शित करतोच. तो भाव किती सुंदर आहे. मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई म्हणजे एक बल एक भरोसा. आपण ज्या शक्तीला मानत आहोत आपण आपल्या घरात ज्यांचे पूजन करत आहोत ज्यांची आराधना करत आहोत त्या शक्तीला संपूर्णपणे एक विश्वासाने एक निश्चय बुद्धीने एक अंतर्मनाने जर आपण स्वीकारलं आणि त्यांच्या पुढे समर्पण केलं तर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज पडत नाही. हे शिकवतं कला आणि अध्यात्म आणि म्हणून मी हा विषय घेतला. एक कलासाधक असो अथवा एक सामान्य व्यक्ती असो आपल्या जीवनात पुष्कळशी अशी लोक येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की ते आपल्या पुढे जात आहेत किंवा असं का होतं आहे हे माझ्याच बरोबर का झालं. तिथे संतवाणी अगदी खरी ठरते की तू काम करत जा कर्म करत जा पण कुठल्याही प्रकारच्या फळ म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्राप्तीची खूप जास्त अभिलाषा करू नकोस. कारण ती पूर्ण नाही झाली तर त्यांनी होणारा पश्चाताप आणि तो त्रास तो फार जीव घेणार आहे. म्हणून तिकडे लक्ष लावण्यापेक्षा कर्मात लक्ष असू दे कर्म करण्यात लक्ष असू दे हे फार महत्वाचं आहे. ज्ञानोबा तुकाराम नामदेव आपल्या सगळ्या संतांनी एकच संदेश दिलेला आहे. तुम्ही ज्यांची ही भक्ती करा पूर्ण मनोभावे करा. तुम्ही ज्याही शक्तीला अगदी मनापासून तुम्ही त्यांच्यांची जे तुमचे आराध्य आहेत पूर्ण समर्पण भावनेने त्यांची आराधना करा. हे खरं अध्यात्म. अधिक आत्म म्हणजे अध्यात्म. आत्मभावाला जागृत करून आत्मभावाची तृप्ती परमात्म भावात व्हावी हे भाव जागृत करणं म्हणजे अध्यात्म. आपण नामस्मरण करा. नवविधा भक्ती आपण वाचलेली आहे आपल्या शास्त्रांमध्ये. भक्तीचे नव प्रकार असू द्या, संकीर्तन असू द्या, पूजा असू द्या, चरणवंदना असू द्या, सगळे प्रकार असू द्या भक्तीचे. त्यानंतर ज्ञान. भक्तिकोशातनं ज्ञानकोशात इथे पुष्कळ गुरुतत्व आज इथे उपस्थित आहे ते बघता आहेत. मी त्यांना सादर नमस्कार करते. ज्ञानतत्वात शिरताना आपली कला आपल्याला कसे आणि काय शिकवते हे खूप सुंदर भाव आहेत ह्याचे. ज्ञानतत्व म्हणजे एक असं म्हणतात ना की तिसरा नेत्र. तर हा तिसरा नेत्र जेव्हा उघडायचा असतो त्याच्यासाठी लागणारी तपश्चर्या पण मोठी असते.
सामान्य भाषेत आपण जे करत असतो त्याच्याबरोबरच सामान्य कार्यकाळात जे आपण वागत असतो त्यात आपण म्हणू, म्हणजे एक अगदी साधं उदाहरण दिलं तर आपण अभ्यास मात्र 50% करायचा आणि इच्छा ठेवायची की 80-90 आले पाहिजे, ते होणार नाही. अभ्यास आपल्याला 100% करायचा आहे, त्यानंतर आपण जे कर्म केलेले आहेत त्याप्रमाणे आपले टक्के ठरणार आहे हे आपल्याला सगळेच सांगतात. कलाकार म्हणून हे आम्हाला प्रात्यक्षिक सतत घडतच राहतं. एखाद वेळेला रंगमंच मी प्रवीणनाथ दादांना सादर नमस्कार करते, पुरुषोत्तम दादांना सादर नमस्कार करते आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमात माझ्याबरोबर जे सगळे संवाद साधत आहेत मी सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते. नाव घेऊ शकत नाहीये पण आपल्या सर्वांची उपस्थिती हे आपले आशीर्वाद आहेत. मी विषय पुढे घेते. तर ह्या सगळ्या तत्वांमध्ये आपण साधना मी आधी सुरू केला होता. आत्मतत्व परमात्मतत्व ह्या दोन तत्वांच्या मधली जी संवाद साधना असते ती आपल्याला करणं फार गरजेचं असतं. हा विषय मी युवा पिढीबरोबर ही घेते, जी आजची जनरेशन आहे त्यांच्याबरोबर ही घेते आणि त्यांचं अगदी सहज म्हणणं असतं की मॅडम आउटपुट साठी काय करायचं. गोष्टी मोठ्या आहेत ते सगळं ठीक आहे, आम्हाला हे करायचं आहे ते पण ठीक आहे, पण आजच्या काळात हे संभव आहे का? तर आजच्या काळात अध्यात्म म्हणजे सॉफ्ट पॉवर जी म्हटली जाते, पूर्ण विश्व आज भारताकडे बघत आहे. ते बघत आहे केवळ आणि केवळ भारताच्या सॉफ्ट पॉवरमुळे, सॉफ्ट स्किल्समुळे. म्हणून आपलं अध्यात्म आणि आपली संस्कृती ही नवीन मुलांपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि त्यांनी त्याला आत्मसात कसं करायचं ही जबाबदारी आपल्यावर आहे. संत मीराबाई, तुलसीदासजी, रैदासजी, सगळे जेवढे ज्यांनी लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी, ह्या तत्वांचा सार काढून हे सार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत देणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना कधी जर आपल्याला कला, अध्यात्म, संस्कृती हे सगळं कार्य करत असताना कधी कधी आपल्याला असं वाटतंय की आपल्याला एवढं फायनान्शियल त्याचं गेन आहे का? कारण आजची पिढी ही फायनान्शियल गेन बघत असते. तर फायनान्शियल गेन हे होणार आहेत. कला आणि अध्यात्म तुम्ही घेतलं तर फायनान्शियल मिळणार नाही तुम्हाला असं काही नाही आहे, मिळेल. कारण अध्यात्माची, संस्कृतीची जी शक्ती आहे ती अशी सहजासहजी खूप छोट्या आउटपुटमध्ये नसते. त्याचा स्टेज, त्याचा बॅकग्राऊंड, त्याची प्राप्ती फार मोठी आहे आणि त्यासाठी लागणारी साधना, तपस्या, 99 ठोके खाऊन 100व्या ठोक्यापर्यंत ते भांडं तयार होतं तर त्या 100 ठोक्यांची वाट पाहणं गरजेचं आहे. आपण सर्वे आज आपण जेवढे जमलेलो आहोत सगळेच जण ह्या विचारधारेचे आहोत, म्हणून आज इथे एकत्र आहोत. ही विचारधारा आपल्याला पुढे द्यायची आहे. मी 3 भाग ह्या विषयाचे आत्ता घेतले. कलेत असणारं अध्यात्म आणि कलेद्वारा शिकणारं अध्यात्म. कार्यक्रम बसवतो आपण, वेगळ्या वेगळ्या थीम्समध्ये जातो, वेगळ्या वेगळ्या संतांच्या मार्गामध्ये जातो, वेगळ्या वेगळ्या आश्रमांमध्ये जातो आणि प्रत्येक ठिकाणून आपल्या पदरात खूप काही गोळा करून आणतो. ते बघणं फार आवश्यक आहे. आम्ही असाच एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात खूप तयारी झाली, खूप काही, एक मोठा तो प्रोजेक्ट होता आणि संतांची नावं त्याच्यात घेऊन पूर्ण मागच्या काळापासून आजच्या काळापर्यंत संतवाणी म्हणून तो कार्यक्रम करायचा असं ठरवलं.
खूप तयारी झाली. पावसाचा सीझन होता आणि पाऊस इतका आला की प्रॅक्टिसला लोकांना येताच आलं नाही. पाणी भरलेलं शहरामध्ये, कारण तिथे प्रत्येकाला असं वाटत होतं, वादक म्हणत होता की मी खूप छान म्युझिक सेट केलं आहे, जे पण आमचे म्युझिक कंपोजर होते. आम्हाला शिकवताना डायरेक्शन देताना असं वाटत होतं की वाह खूप चांगला बसलाय, बस आता पुढच्या आठवड्यात शो आहे आणि वाह क्या बात आहे. गायक गायिका जेवढे होते त्यांना असं वाटत होतं की द बेस्ट वी हॅव गिवन अँड एव्हरीथिंग विल बी फाईन अँड ऑल. पण एक आठवड्याचा गॅप असताना आम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही, कारण पाऊस पाणी इतकं होतं की लोक येऊ जाऊ शकले नाही शहराच्या एका टोकातून दुसऱ्या टोकामध्ये. मग तिथे त्या आश्रमाच्या ज्या मुख्य होत्या त्यांनी म्हटलं, मंजुषाजी मैं आपकी पूरी टीम से बात करना चाहती हूँ. मी माझ्या पूर्ण कोर टीमला घेऊन तिथे गेले आणि त्यांनी खूप छान सांगितलं की आप सभी के मैं 5 मिनिट चाहूंगी, तुम्ही इथे बसा. आणि त्या 5 मिनिटात इतकं विलक्षण बोलल्या की तुम्ही सगळेजण कलाकार आहात, राष्ट्रीय स्तरावर तुमची ख्याती आहे मी मान्य करते, तुम्ही खूप छान काम करत आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी अडचण आली आहे ही आपल्याला खूप काही शिकवायला आलेली आहे. आपण जेव्हा हा प्रयत्न करतो की हे प्रोजेक्ट माझं आहे, ह्याची मी खूप तयारी केलेली आहे आणि हे खूप बेस्ट होणार आहे, मी करते हे, त्या क्षणी अशी काही प्राकृतिक घटना झाली की आमची रिहर्सल होऊ शकली नाही, आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. आणि तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही एक 10 मिनिटं इथे ध्यान करा, मेडिटेशन करा आणि आपल्या आतून म्हणा की हे मी करत नाही आहे, कारण मला ही शक्ती देणारा तो परमेश्वर आहे आणि उद्या आपण भेटूया. खरोखर त्या रात्री माझा अध्यात्माकडे म्हणजे माझं हे विचार किंवा माझी विचारसरणी त्या बाजूला आहे म्हणून मी त्या गोष्टीला मानसिक तयार होते. पण इतर कलाकार जे खरोखर खूप मोठ्या स्तरावर आपले कलाकार आहेत राष्ट्रीय स्तरावर, तर त्या पूर्ण प्रचितीचे कलाकार जेव्हा त्यांना लक्षात आलं की आज आपण हे जे म्हणतोय ना, मी कार्यक्रम करतो आहे, मी डायरेक्शन दिलेलं आहे, हा मी फार मोठा त्रास देणारा फॅक्टर आहे. आणि कला आणि अध्यात्म हे जर बरोबर चालायचं असेल तर कलाकाराला आपला मी हा खाली जर ठेवला आणि ईश्वर चरणी समर्पित केला तर तुमच्या कार्यक्रमाची, तुमच्या जीवनाची, तुमच्या प्रोजेक्टची आणि तुमच्या अवघ्या आयुष्याची जबाबदारी परमात्मा घेत असतो, परमेश्वर घेत असतो. आणि त्या दिवशी माझी कोर टीम पण दुसऱ्या दिवशी अगदी खरोखर सकाळी मनापासून आम्ही प्रार्थना केली की आमच्या मनात जर हा अहम भाव निर्माण झाला असेल की हे प्रोजेक्ट माझं आहे, मी करत आहे, तर आम्ही ईश्वराला म्हटलं की खरंच हा मीपणा घालवायला कुठेतरी तू परीक्षा घेतोयस आणि आम्ही हे मान्य करतो की आमच्यात हा मीपणा आलेला आहे आणि हा प्रोजेक्टही तुमचाच आहे, हे कार्यही तुमचंच आहे, आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि खरोखर हे मिरॅकल आमच्या पूर्ण कमर्शियल टीमनी, जे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट्स करतात, त्यांनी पाहिलं आणि हा कार्यक्रम इतका सुंदर झाला की त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. आणि म्हणूनच विवेकजी सादर नमस्कार करते, म्हणूनच निर्जा दीदी नमस्कार तुम्हाला पण, संतोषजी धन्यवाद. तर हा असा क्षण आहे, कलेतलं अध्यात्म हे शिकवतं की मी मी करणारे असे पुष्कळ आले आणि पुष्कळ गेले, या मीपणाला जपू नका. मी जपलतच राहिलो तर आयुष्य जाईल, दुसरा कोणीच तुम्हाला जपणार नाही. आणि एकदा का मी हा कोण, तर तुझं प्रतिबिंब आहे किंवा तुझं स्वरूप आहे, ह्या तुझ्याला जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा कलेतला अध्यात्म जागृत होतो. असं काही मी शिकले
आणि मोठी झाले. कला आणि अध्यात्म हे बॅलन्स करताना आपल्याला प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा खूप सुंदर एक असं वळण येतं, ते म्हणजे मोह आणि आकर्षण भरपूर मिळतात. भरपूर आपल्याला असं काही होतं की असे ऑफर्स येतात की आपल्याला असं वाटतं की हे काय आहे, पण तिथे अध्यात्म ज्या व्यक्तीमध्ये असेल, तुम्ही जो पहिला तिसरा चौथा बिंदू सांगितला होता तो म्हणजे विवेक, तो तिथे कामी येतो. कारण चांगलं काय आणि वाईट काय हे निर्णय घेण्याचा विवेक आला म्हणजे अध्यात्माने प्रवेश केला तुमच्या जीवनात. या वाटेवर जायचं, या वाटेवर नाही जायचं ही वाट ठरवण्याची जेव्हा वेळ येते आणि तेव्हा तुम्ही खरी वाट, चांगली वाट घेतात, याचा अर्थ कलाकाराच्या जीवनात अध्यात्म आलेला आहे. हा विषय जेव्हा मांडायचा होता तेव्हा तोच मी विचार केला की निश्चित आपण इतके 100वे पुष्प सुद्धा आपण अर्पण केले या आषाढी कार्तिकी वारी महामंडळावरच्या फेसबुकच्या माध्यमाने. संतांच्या चरणी इतके मोठे प्रयत्न सगळे करत आहेत, इतके सुंदर वक्ता आपल्या भारत देशात भारत भूमीवर आहेत आणि आजचा दिवस पण खूप छान आहे. आज सगळेजण आपण जाणताच हिंदुत्व जपण्यासाठी आणि हिंदुत्वाचा प्रचार करणारे आणि हिंदुत्व ह्या शब्दाला विश्वाच्या कोपऱ्यापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत नेणारे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद केंद्राचा एक कार्यक्रम करत असताना मला खूप छान आध्यात्मिक जी, कारण आपण त्या जेव्हा कार्यक्रम करतो कुठली कला या साधनेने घेतो तेव्हा ती जाण तुम्हाला आपोआप होत असते की नाही तुमच्या पाठीशी कोणी आहे. भारत कल आज और कल हा एक खूप सुंदर विषय आहे आणि त्याच्यावरती एक 3D प्रोजेक्ट करायची संधी मला मिळाली. त्यात जेव्हा बघितलं की आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल आपण सगळे जाणतात, ज्या गोष्टी आल्या पाहिजेत त्या येऊ दिल्या नाहीत आणि ज्या नाही आल्या पाहिजेत त्याचा फार एक मोठा प्रोपोगंडा करून विचार केला गेला की हे युवा पिढीला द्यायचं आहे. तर भारत कल आज और कल हा कार्यक्रम करत असताना अनुभव आला की आम्ही आजच्या पिढीला जेव्हा हे समजावून सांगत होतो की ही स्क्रिप्ट आहे, ह्याला आपल्याला प्रस्तुत करायचं आहे आणि ह्याचं असं सादरीकरण होणार आहे, तेव्हा खरोखर सांगते हे कॉलेजची पोरं, मेडिकल कॉलेजचे सगळे स्टुडंट्स आमचे पहिल्या दिवशी रिहर्सलला गेले तेव्हा स्थिती, कला आणि अध्यात्म हा विषय आहे म्हणून मी आवर्जून सांगणार ही गोष्ट. पहिल्या दिवशी जेव्हा प्रोजेक्ट सुरू करायच्या दृष्टीने गेले तेव्हा मेडिकलचे स्टुडंट्स, त्याच्यामुळे त्यांची ती भावना की आम्ही तर मेडिकलवाले, सायन्स इज समथिंग डिफरंट अँड देर इज समटाईम्स देर इज नो मिनिंग ऑफ स्पिरिच्युअलिटी इन सायन्स, असे समजणारे मेडिकलचे स्टुडंट्स जेव्हा माझ्यासमोर होते तर पहिल्या दिवशी ते गेले तेव्हा त्यांचं एक आवरण किंवा वागण्याची पद्धती, आणि जसा जसा भारत कल आज और कलचा फायनल शोचा दिवस येत गेला तेव्हा त्यांच्यात झालेले परिवर्तन आणि त्या युवांचा एकच संदेश की मॅडम, मेडिकल कॉलेजच्या स्पंदन ह्या कार्यक्रमात दरवर्षी भारत कल आज और कल हे आम्ही करणारच. आणि आज गेली 6 वर्षापासून स्पंदन हे मेडिकल स्टुडंट्सचं सगळ्यात मोठं इव्हेंट असतं, दिल्लीमध्ये भारत कला आज और कल ह्या कार्यक्रमाचं मंचन नेहमी होतं. तर ह्या संस्कृतीची, अशा संतांची माहिती आपल्याला जोपर्यंत त्याच पद्धतीने युवा पिढीपर्यंत आपण देऊ शकत नाही तोपर्यंत त्यांनाही दोष देणं मला योग्य वाटत नाही. कारण ही पिढी खरोखर खूप टॅलेंटेड आहे, त्यांना शिकता यायला खूप माध्यम आहे. तर आपण असा संकल्प घेऊया की ह्या पिढीला पण आपण बरोबर घेऊ आणि त्यांना अध्यात्माविषयी, संस्कृतीविषयी पटवून देऊ. आपला अध्यात्म आणि आपली संस्कृती आणि आपले संत यांनी खूपच छान गोष्टी सहजरित्या सांगितल्या आहेत.
मातृपितृवंदन करा, म्हणजे आईवडिलांचा आदर करा. अतिथी देवो भव, म्हणजे अतिथींचा आदर करा. समाजात मदतीचा हात द्या, म्हणजे आपली जी काही इन्कम आहे, जी आपल्याला प्राप्ती आहे, त्यातला पाचवा भाग, पाच करायचे असतात भाग आपल्याला माहिती, जसं पाचवा भाग समाजात जे गरज आहे, ज्यांना गरजू आहेत, ज्यांच्याजवळ काही कमतरता आहे, त्यांच्यापर्यंत तो भाग पोचवा आणि ती मदत करा. त्यानंतर संपूर्ण जगात शक्ती स्वरूपा, म्हणजे मातृशक्तीचे वंदन करा, सन्मान करा. आणि जो व्यक्ती परिवार, समाज, सत्ता, शक्ती यांचं वंदन करू शकते, तोच व्यक्ती किंवा तीच व्यक्ती राष्ट्राकरता समर्पित होऊ शकते. तर आपल्या धार्मिक वृत्तीचं, आपल्या अध्यात्माचं आणि आपल्या या संपूर्ण संस्कृतीचं ध्येय म्हणजे परिवार, समाज आणि राष्ट्र. आणि एक कलाकार म्हणून जेव्हा समाजात वावरतो, एक कला साधक म्हणून जेव्हा समाजात वावरतो, तेव्हा खूप गोष्टी शिकायलाही मिळतात. आणि ईश्वराचे खूप खूप धन्यवाद करते की आज एक रंगमंच, सृष्टी रंगमंच बनवणारा हा परमेश्वर रंगदेवता, त्यांनी आपल्याला सुद्धा काहीतरी सृजन करावं, काहीतरी रचनात्मक विचार करावा ही बुद्धी दिली, ही शक्ती दिली, हे सामर्थ्य दिलं आणि पुढे वाटचालीसाठी मार्ग सुद्धा दिला. असं हे काहीतरी हा विषय आहे जो खूप माझ्या मनाच्या जवळचा आहे, म्हणून मी आज हा आपल्या समोर घेते. पाचवा बिंदू जो मी चार तुम्हाला सांगितले, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिस्क्रिमिनेशन, हे जेव्हा सांगितलं, समर्पण आपण भाव केला, तेव्हा एक महत्त्वाचा बिंदू येतो, तो म्हणजे डिसिजन, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. अध्यात्म हे फार सुंदर आहे. आध्यात्मिक व्यक्ती न्यायप्रिय असतो असं म्हणतात, कारण ह्या पूर्ण, ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ना, आपल्याला खूप छान काहीतरी शिकवायची, सांगायची किंवा समाजात उभं राहायची, त्यात एक फारच छान आहे की निर्णय क्षमता खूप लोकांची कमी असते. कधी कधी निर्णय घेतच नाहीत, किंवा निर्णय घ्यायला उशीर लावतात, किंवा खूप आधी काही बोलून जातात. तर ही निर्णय क्षमता सुद्धा आपल्याला खूप काही शिकवणारी आहे. आध्यात्मिक शक्ती आली कारण कलेला तपस्या असते. तपस्या आणि साधना ह्या दोघाही गोष्टींना मी माझ्या कलेच्या क्षेत्रात दोन विविध रूपात बघते. तपस्या का मी म्हणते, कारण की हे आवश्यक नाही की तुम्हाला फळ आत्ताच्या आत्ताच मिळेल, वर्षही लागू शकतात. आणि साधना का म्हणते, की तुमची साधना जितकी पक्की असेल, तुमच्या साधनेत जितका विश्वास असेल, त्या विश्वासावर तुम्ही पुढचं आयुष्य जगत असता. आणि म्हणूनच ह्या पाची साही जे बिंदू मी तुम्हाला सांगितले, ह्यांच्याबरोबरच एक कला साधक अध्यात्मात खूप पुढे पण जाऊ शकतो, किंवा जर तो व्यावसायिकते किंवा फक्त शृंगार पक्षात अडकला तर पतन पण होऊ शकतं. आणि हे फक्त कलाकाराबरोबर असं नाही, समाजात वावरणारा प्रत्येक व्यक्ती त्यांनी त्याच्या आयुष्यात घेतलेले निर्णय आणि त्या आयुष्यात जगत असताना त्याला मिळालेली सफलता किंवा असफलता, त्याच्या जीवनात असलेलं अध्यात्म
सगळ्यांसमोर आणते. आपण बघतो, मी श्री अरविंदोंची एक छोटीशी गोष्ट सांगितली, विवेकानंदजींचा हा विषय भारत कल आज और कल हे आपल्याशी चर्चा केली, शिवतत्वाला शिव अनादि शिव अनंतची चर्चा केली, संत मीराबाई यांचे पद आम्ही नृत्य माध्यमाने करत असतो, हे मी विविध रूप नुसते बरोबर घेत आहे. तसंच रैदासांचं एक खूप सुंदर पद मी माझ्या शिष्यांना शिकवत असते, ते माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. न चतुराई से तुम उसे पा सकोगे. आवाज येतोय माझा? आवाज येतोय आपल्याला माझा? हॅलो. न चतुराई से तुम उसे पा सकोगे, अगर करना है चतुराई तो दिल उससे लगाने की चतुराई कर ले. जी धन्यवाद. न चतुराई से तुम उसे पा सकोगे, अगर करना है चतुराई तो दिल उससे लगाने की चतुराई कर ले. हे इतकं सुंदर वाक्य आहे की ह्याच्यात सगळं अध्यात्म आपल्या अगदी जवळ आलेलं असं वाटतं. काही व्यक्ती असे असतात जे सरळ सांगतात की हे होणार आहे, हे असं आहे, पण असं आपण किती पुढे जायचं किंवा आपण किती ही जी चतुराई हा शब्द आहे तसं म्हणायला खूप अवघड आहे, समजायला अवघड आहे. पण खरोखर अगर करना है चतुराई तो दिल उससे लगाने की चतुराई कर ले. ही चतुराई जर आपण शिकलो तर आपल्याला खूप काही मिळतं, बस तेवढंच करायचं आहे. हा भाव जेव्हा शिकवतो तेव्हा आपण खूप त्या भावनांमध्ये आत जातो. आणि असं म्हणतात ना की जितकं तुम्ही आपल्या आत शिरता तेवढी तुमची क्षमता वाढते की तुम्ही निश्चितच काही ना काही खूप खोलात ना छान रत्न आणाल आणि बाहेर द्याल. ही माझी कला आणि अध्यात्माची परिभाषा. म्हणून मी हा विषय माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे, हा घेते आणि मग पुढे चालते. कारण संपूर्ण बालपण, त्यानंतर मोठे झाले, त्यानंतर आपलं कार्यक्षेत्र कर्मक्षेत्र माझं वाढलं, त्यात एक शिकले आणि तेच तुमच्याबरोबर मी आज विचारांच्या प्रवाहात बोलते आहे. खूप काही आपल्याला हा जो शब्द आहे ना चतुराई, ह्याच्यात जायची गरज नाही. तुम्ही साधे रहा, तुम्ही आपल्या मार्गावर चाला, तुम्ही आपली तपस्या करा. आणि ज्याला आजकालच्या मॅनेजमेंटच्या भाषेत शिकवतात, या आपण बोलत राहतो की अपनी लाईन बडी करो, दुसरे की लाईन छोटी करणे की जरूरत नाही आहे. तर जेव्हा आपली लाईन आपण वाढवत असतो, ते करत असतो, तेव्हा आपल्याला हे सगळं मिळणार आहे. असाच एक विषय, खूप सुंदर मी एक पंक्ती किंवा आपण एक मुद्दा असा मांडूया. आपण सगळे नर्मदा तीरी राहतो. नर्मदा तीरी राहणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे ह्या ओझळ प्रवाहात किती गोष्टी येतात आणि जातात. हे येणं आणि जाणं हे शिकलं पाहिजे. कुठलीही गोष्ट स्थिर राहिली, त्या स्थिरतेमध्ये एक दगड आपण टाकतो तेव्हा कितीतरी गोष्टी पुन्हा खळबळ होते, त्यात विचारांची खळबळ होते आणि नवीन काही वर येतात. तर असं म्हणतात ना की पाणी सातत्याने वाहत राहिलं पाहिजे. आणि आपल्या जीवनात अध्यात्माची शक्ती असेल तर आपण सतत पुढे जायची
हे भाव करू शकतो, पुढे जायची इच्छा करू शकतो, आणि ते सगळं करत असताना आपण खूप खूप सशक्त एक दुसऱ्याच्या जवळ येऊ शकतो. कला आणि अध्यात्म हा एक सुंदर विषय मांडण्यासाठी मला इथे संधी ह्या सगळ्यांनी दिली. आज कौतुक वाटतंय जेव्हा जसंच हा विषय ठेवू असं आलं एक फेसबुकवरहीच आलं तर त्यांनी एक खूप छान कमेंट मला आवडला की आज गरज आहे ती प्रत्येक विभागात दडलेल्या अध्यात्माची. आमचे संत आपल्या ह्या संतवाणीत काय सांगतात, अहो कोणी काहीही कार्य करा पण नाम ईश्वराचे घ्या. ईश्वराचे नाव घेताना मन बुद्धी आणि आत्मा ह्याचं शुद्धीकरण होत असतं. ही शुद्धी आपल्याला पुढे नेते. प्राप्ती दोन असतात हे प्रत्येकाच्या जीवनात, एक लौकिक प्राप्ती असते आणि एक अलौकिक प्राप्ती असते. एक कलासाधक म्हणून जेव्हा अध्यात्माचा अभ्यास करत असतो तेव्हा आपली कृती खूप छान भावी ही लौकिक प्राप्ती झाली आणि आपल्या कृतीत दडलेला संदेश लोकांच्या हृदयापर्यंत मनापर्यंत पोहोचला पाहिजे ही अलौकिक प्राप्ती झाली. आपल्याला जे मिळणार आहे त्यातनं दुसऱ्यालाही काही मिळालं पाहिजे ही भावना ज्या कला साधकाच्या मनात येते त्याच्याच जीवनामध्ये कला आणि अध्यात्म हे येऊ शकतं. ह्याचा दुसरा भाग संत, संतवाणी आणि संत संदेश हे तीन रूप जेव्हा आम्ही एक कलाकार म्हणून प्रस्तुती देत असतो तेव्हा लक्षात घेतो. एक, संतांनी केलेली कारकिर्दी आपल्याला समाजापुढे आणायची आहे. दुसरं, संत स्वरूप आपल्याला दाखवायचं आहे. आणि तिसरं, संतवाणी ह्या वाणीला आपल्याला अगदी जो त्या प्रेक्षागृहात बसलेला शेवटचा व्यक्ती आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे. मग ह्याला आपल्याला खूप जड भाषेत देता येत नाही म्हणून भाषा याची आम्हाला थोडी सौम्य करावी लागते. जेव्हा एक कलासाधक अध्यात्माला आपल्या जोडीला घेतो तेव्हा यश समृद्धी खरोखर एक खूप आगळ्या वेगळ्या रूपाने त्याच्यासमोर येत असते. हा संपूर्ण विषय मांडत असताना एक विचार माझ्या मनात चालू आहे की आम्ही असे किती संत आत्तापर्यंत रंगमंचावर मी आज दुपारी लिहून ठेवले. आम्ही मीराबाईंवर प्रस्तुती दिली, तुलसीदास, सूरदास, रैदास, त्यानंतर आपले मराठी संत, सगळे मराठी भूमीचे सगळे संत, माऊलींचं आपण घेतलं, नामदेवांचं घेतलं, तुकारामांचं घेतलं, समर्थांचं घेतलं. हे सगळं करत असताना एकच गोष्ट कला साधकांना फार आवश्यक आहे ती म्हणजे संपूर्ण समर्पण. त्याच्यामुळे मंजुषा राजेश जोहरी आज जी ही व्यक्तित्व आहे, जे ही कार्य करू शकते आहे, ते मी म्हणून नाही, या सर्व संतांच्या, महात्म्यांच्या आणि पुण्यात्मांच्या आशीर्वादाने कार्य करू शकते आहे. हा विषय मला असं वाटतं वेळ बरोबर झालेली आहे तर आपण हा विषय मांडण्याची संधी मला दिली. आजचं हे पुष्प मी विठू माऊलीच्या चरणी अर्पित करते. आपणा सर्वांना जो हा विषय ऐकत आहात, जे चांगलं असेल ते ईश्वराचं, जे चुकलं असेल ते माझं, असा प्रण घेते. आणि ह्यापुढे सुद्धा अशा विविध विषयांवर नव्या पिढीसाठी भेटत राहू आणि करत राहू
अशी माझी निश्चित कामना असणार। संतोषजी, आपण हा जे प्रयत्न करत आहात, हा पूर्ण जो सोहळा आपण बांधलेला आहे, मी याला सोहळाच म्हणेन, कारण विचार नुसते द्यायचे नाहीत, विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत, हा आपला प्रयत्न आहे। आणि हा कोरोना काल जो आलेला आहे, निश्चित वाईट आहे, हे बरोबर नाही आहे, काही चांगलं होत नाही आहे, पण निदान ह्याने एक चांगलं झालेलं आहे की आपल्या संस्कृतीप्रती, आपल्या धर्माप्रती आणि आपल्या अध्यात्माप्रती सगळे पुन्हा वळून बघता आहे। आणि कुठेतरी प्रकृती पण आपल्याला हेच शिकवते। मी नृत्याची विद्यार्थिनी राहिले, आता प्रशिक्षिका आहे, पण आजन्म काहीतरी शिकणारच याच भावनेने शेवटचं उदाहरण घेते आणि कार्यक्रम हा आपण हे करणार आहोत। एक फार मोठे आमच्या नृत्यांगना आहे डॉक्टर शोभना नारायणजी, त्यांच्या वर्कशॉपमध्ये एकदा मी गेले होते आणि त्यांनी द्रौपदी चीरहरण हे आपण बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, याच्यावर आख्यानं केलेली आहे, याच्यात त्यांनी खूप सुंदर शिकवलं आम्हाला सगळ्यांना। आजच्या परिस्थितीमध्ये विचार करा की द्रौपदी म्हणजे ही वसुंधरा आहे आणि सगळे मिळून दुःशासन झालेले आहेत की इतकं दोहन करता आहे की ती कृष्णाला बोलवणारच आणि तिच्या मदतीला कृष्ण धावून येणार आणि मग अशा काही परिस्थिती निर्माण करणार की त्याचं जे ओझं आहे ते आपल्या सगळ्यांना खाली दबवणार। आणि म्हणूनच असे कुठलेच दोहन करू नका की ज्याने पुढे तुम्हाला त्रास होईल आणि मग देवाची जेव्हा शिक्षा मिळेल तेव्हा हाहाकार होईल। तर आपण असं अशा काही याच्यातनं शिकूया, आपण सगळे मिळून, सगळे विचारवंत इथे आहेत, नामवंत आहेत, आपण सगळे एकत्र येऊ आणि पुन्हा ही आपली भारतमाता वसुंधरा यांचे जे एक स्वप्न आपले आहे की भारत हा विश्वगुरु होईल, तर ह्या विश्वगुरूसाठी आपण आपले प्रयत्न झडाडीने करत राहू। आपण सर्वांनी इथे जे कार्यक्रम बघायला आले आहेत, मी मनापासून त्यांना नमस्कार करते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते। आज मी इथे आपल्या सर्वांसमोर जेही बोलते आहे, हे खरोखर आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत की मी आपणाशी संवाद साधू शकले। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।